सध्या कोकणासह हो महाराष्ट्राच्या विविध भागात पावसानं थैमान घातलं असून अनेक नद्यांना पूर आले आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण येथे पुराचं पाणी नागरिकांच्या घरात घुसले शिरले संसारोपयोगी वस्तू तसेच उपजीविकेची साधन या पुराच्या पाण्यात वाहून गेले अनेक घरांचं नुकसान झाल्यानं संसार उघड्यावर पडले आहे पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची गरज आहे कोपरगाव तालुक्यातील संजीवनी युवा प्रतिष्ठाननं पूरग्रस्तांची हीच गरज ओळखून आपले ब्रीदवाक्य जागूया ज्योत माणुसकीची या सामाजिक भावनेतून चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तालुक्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा शुक्रवार दिनांक तीस जुलै रोजी संध्याकाळी खंदकनाला येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यालयातून मदतीनं घेऊन चिपळूणला रवाना झाले यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी या ट्रकला झेंडा दाखवून त्यांना रवाना केलं कोपरगाव मतदारसंघ असो किंवा मतदारसंघाच्या बाहेर कुठेही संकट आलं तर संजीवनी उद्योग समूह असेल किंवा संजीवनी युवा प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक भावनेतून सेवा करण्यासाठी पुढे येतात आजही मोठ्या प्रमाणात मदत चिपळूण येथे पाठवण्यात आली आहे आपत्तीत माणुसकीला सर्वोच्च प्राधान्य देत त्या कामातूनच कर्तव्याचा धर्म मानून चिपळूणग्रस्तांसाठी कोपरगाववासी पुढे आले त्यांनी प्रत्यक्ष मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत सामग्री दिली आहे ती थेट पूरग्रस्तांपर्यंत पोहोचून संजीवनी युवा प्रतिष्ठान त्या भागातील आपग्रस्तांसाठी एक दिवस वैद्यकीय मदत कॅम्प घेऊन त्यांचे अश्रुपोषण्याचं काम करत असल्याचं प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या तडाख्यामुळं महाराष्ट्रातील जवळपास सात जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यातल्या ते त्यात विशेषतः चिपळून या ठिकाणी अतिशय काही लोकांच्या घराचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी विजेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी <पी> पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचसोबत अनेकांचे वस्त्र त्या ठिकाणी चिखलाखाली संसारच पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आपण जर बघितलं तर कायमच आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बिपिनदादा कोल्हेदांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी समाजकार्यासाठी अग्रेसर राहिलेलो असं आहे आपल्याला आठवत असेल खिलारीचा भूकंप झाला त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आदरणीय बिपिनदादांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी त्यावेळेस मदत पाठवलेली होती त्यानंतर भूजच्या ठिका भूजला भूकंप झाला अनेक लोकांना आवाहन केलं डॉक्टर असतील व्यापारी असतील या सगळ्यांनी पुढे येऊन कोपरगावकरांनी एक माणुसकीची माणुसकीचा हात पुढं आणला आणि त्या भूजच्या भूकंपग्रस्तांना मदत केली आहे त्याचप्रमाणे मागच्या वेळेस देखील कोल्हापूरला पूरग्रस्त परिस्थिती झाल्यावर आपण या ठिकाणून मदत कार्य पाठवलं होतं अर्थात कोपरगाव तालुक्यात किंवा परिसरात काही आणीबाणी असली तर आपण मदतीला धावून जातच असतो पण जसं आम्ही गेल्या सहा सात वर्षापासून संजीवनीवा प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे आमचं वाक्य देखील जागूया ज्योत माणुसकीची मग जात पात पंथ प्रांत काही न बघता माणुसकी म्हणून एक मदतीचा हात आपण दिला पाहिजे संकटातल्याला माणसाला आपण धावून गेलं पाहिजे या भावनेने आज आम्ही युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण कोपरगावकरांना आवाहन केलं होतं अनेक व्यापारी अनेक युवक अनेक उद्योग व्यावसायिक पुढं आले अनेक वस्तू त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आणून दिल्या विशेषतः तळेगावमुळेच्या युवकांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्हाला वस्तू स्वरूपात मदत केलेली आहे ही सगळी मदत त्याचप्रमाणे आमच्या वैयक्तिक जेवढं काय आमच्याकडून शक्य होईल त्यामध्ये महिलांसाठी साड्या असतील पुरुषांसाठी ड्रेस असतील शतरंजा असतील ब्लँकेट असतील खाद्यपदार्थांमध्ये अनेक मोठी खाद्यपदार्थांची यादी आहे हे सर्व त्याचप्रमाणे एक दिवसीय त्या ठिकाणी मोफत तपासणी शिबीर कवळे डॉक्टर म्हणून आमच्या पुढं आलेले आहे की मी त्या ठिकाणी एक दिवस कोपरगाव शहर आणि परिसरातील प्रत्येक व्यक्ती उद्योजक कारखानदार सामाजिक संस्था छोट्या मोठ्या घटकांनी संजीवनी उद्योग समूह संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या आव्हानाला प्रतिसाद देत चिपळूण पूरग्रस्तांसाठी जी सामग्री दिली त्यात संजीवनी युवा प्रतिष्ठानं आणखी भर घालत हे साहित्य थेट चिपळूणग्रस्तांपर्यंत दोन ट्रकच्या सहाय्यानं शुक्रवारी रवाना केलं आहे प्रारंभी सिद्धार्थ साठे श्री आढाव वासुदेव शिंदे रवी रोहमारे यांनी प्रस्ताविक केलं यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे रोहित कनगरे तळेगाव मळे येथील शनेश्वर मित्रमंडळाचे गोरख बबन टुपके आणि गोरख पंढरीनाथ टुपके यांचे सहकारी गौरव येवले धनंजय नवले सागर राऊत नंदू केकान सागर कोळपे अजय शार्दूल विशाल चोरगे अनुराग येवले महेंद्र नायकवाडे प्रशांत संत विशाल गोरडे आदी उपस्थित होते पिण्याचे पाणी विविध खाद्यपदार्थ ब्लँकेट महिलांसाठी साड्या गरजेची वस्त्र पुरुषांसाठी पोशाख स्वेटर मुखपट्ट्या आदी साहित्य चिपळून पूरग्रस्तांपर्यंत दिलं जाणार आहे विवेक कोल्हे स्वतः संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सांच्या मदतीनं त्यांच पूरग्रस्त वितरण करणार आहे न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरस्तान मीडिया कोपरगाव